कमाल, इतका कमाल प्लॅनिंग करू शकतेस तू. बस काय, हॅप्पी ॲनिव्हर्सरी. हॅप्पी ॲनिव्हर्सरी. एका सिक्रेट ठिकाणी घेऊन जात असं म्हणालास आणि ऑफिसमधनं परत मला घरी जायला सांगितलंस. मला आधी काही कळे ना, मला थोडीशी शंका आली होती, पण हे इतकं सगळं प्लॅन करशील असं नव्हतं वाटलं मला. चला आता हे सगळं पटकन संपवूया आणि शहर शांत झालं ना की फटकायला बाहेर पडू. डन. ग्लास दे ना. साकेत, मला खरं सांग, हे सगळं तू केलंस. म्हणजे? हा म्हणजे तू पास्ता जरा माझ्याकडून बिघडला, मी जरा जास्तच शिजला. इतका जास्त शिजला की तो पास्ता कमी आणि पिठलं जास्त वाटत होतं, म्हणून तेवढं फक्त बाहेरनं ऑर्डर केलंय. बाकी सगळं मी केलं आहे, इन्क्लुडिंग हा छोटासा केक. मला वाटलंच होतं माझ्याकडनं जर काही गोष्टी बिघडल्या तर फॉलबॅकसाठी काही ऑप्शन्स असायला हव्यात ना. साकेत, वहिनीचा मेसेज आलाय, सानिकाचा व्हिडिओ. गुड बाय. ते माझ्यासाठी एखाद फ्लाइंग किस तरी पाठवलंय का? साकेत, तो अजून डाउनलोड नाही झाला व्हिडिओ पूर्ण. झाला की दाखवते. 2 वर्षांची झाली ना सानिका. हो ना. आणि आता हे लगेच पुढच्या वर्षी दुसरं बाळ प्लॅन करणार आहे. मग करायलाच पाहिजे. वहिनी गेल्या महिन्यात 34 वर्षांची झाली ना. खरं तर त्यांनी लवकरच करायला हवं होतं सगळंच. सगळंच? हा, यु नो. साकेत, तुला कधी असं वाटतं का रे की आपलं सगळं लेटच चाललंय? वाटत ना, उशिरा उठल्यानंतर वाटत कधीतरी. मी एखाद्या दिवसाबद्दल नाही बोलत आहे, मी आयुष्याचं म्हणते. म्हणजे मला असं वाटतं की माझं सगळं 3 वर्ष मी लेट जगतेय. 3 वर्ष? अगं 3 दिवस तरी म्हण किंवा फार तर 1 आठवडा. 3 वर्ष काय? नाही हो ना, मला असं वाटतं की हे सगळं 3 वर्ष आधी घडायला हवं होतं. मला एक्झॅक्टली माहिती आहे माझी कुठली 3 वर्ष वाया गेली. लग्ना आधीची की लग्नानंतरची 3 वर्ष? लग्ना आधीची वेड्या. मला वाटलं आज ॲनिव्हर्सरीच्या दिवशी काय भलतंच कन्फेशन ऐकावं लागतं का काय. हे ना, माझ्या मैत्रिणींनी मला फॅशन डिझायनिंगचा कोर्स करण्यासाठी फोर्स केला ना, आणि मी तो केला 3 वर्षाचा कोर्स, हे माझं मेजर चुकलंय. इतका वेळ मी त्याच्यात वाया घालवला दिवस. आणि नाहीतर आत्ता एव्हा ना इकडे अजून एक खुर्ची असती आणि त्यात गोंडस बाळ असत. काय झालं? तुझ्या ट्रेननी जरा अचानक ट्रॅक बदलला ना त्यामुळे. नाही ठीक आहे. नाही तू, मी जरच बोलले, असं काही सिरियसली घेऊ नको. आपल्या प्लॅनिंगचं काय? मी केलाय ना प्लॅन. इथून थेट करिश्मा चौकात जायचं, तिथून कोल्ड कॉफी उचलायची, मग लकडी पूल, एक छोटासा वॉक आणि तिथून. नाही नाही, मी बाळाच्या प्लॅनिंग बद्दल बोलते. तुला आता बोलायचं आहे? मला बोलायचं आहे. म्हणजे सिरियसली? मला सिरियसली बोलायचंय. मग ऑन अ सिरियस नोट, मला नको वाटतंय आता मूल. आत्ता नको म्हणजे?
आता नको तर मग कधी साकेत? मी ऑलरेडी 30 वर्षांची आहे. आपल्या लग्नाला 3 वर्ष झाली आहेत, अजून किती थांबायचं आहे? अगं काय बोल ना. म्हणजे आपल्या हातातून वेळ निघून चाललाय म्हणून बाळ प्लॅन करणं हे मला नको वाटतंय. आणि 30 ठीक आहे, 35व्या वर्षी सुद्धा लोक बाळ प्लॅन करतातच ना. 35 साकेत, 35 आपण बाळ प्लॅन केलं तर ते धावायला पळायला लागेल ना, तेव्हा आपण 40 झालेलो असू. तू आता बघतोयस ना सानिकाच्या मागे दादा बहिणीची किती धावपळ होते ते. अरे त्या मुलाच्या एनर्जीला मॅच करणार वय नको का आपलं? 35 बाळ प्लॅन केलं ना तर त्या बाळाच्या लग्नाची वेळ येईल तेव्हा आपण 60 क्रॉस केलेली असेल. आपल्या नातवंडांना खेळवता येईल असं वय तरी पाहिजे ना आपलं. आणि मुलगी झाली तर? साकेत मुलगी झाली तर तिचं बाळणपण पण असेल आपल्याकडे. काय केवढं पुढचं बोलतीयस तू. मला ना आज पहिल्यांदा अशी एक शंका आली की उगाच माझ्या बरोबर लग्न केलं. आता तू खरच फार पुढचं आणि टोकाचं बोलतेस गड आहे. मला असं म्हणायचं होतं की आज पहिल्यांदा मला अशी शंका आली की ही अशी एक गोष्ट आहे की ज्यावर कदाचित आपलं जुळणार नाही. कॉफी करू? तुला नकोच म्हण. मी कॉफी करतो मग आपण बोलूया ना. साकेत तसं असेल ना, तसं असेल तर खरंच आपण दोघ जण खूप वेगवेगळ्या नोट्स वरती विचार करतोय ह्या सगळ्याचाच. तुला जर मूल नको होतं तर तू मला लग्नाच्या आधी का नाही सांगितलंस? अगं ये प्लीज, तू 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 रडू नको सगळं. आम्ही म्हणजे आपण पहिल्यांदा असं सिरियसली बोलत होतो म्हणून मी टिश्यू पेपर नाही आहे इथे. आगे आगे मी मगाशी म्हटलं नाही का तुला, तू तू टोकाचा विचार करते सगळं. मी कॉफी करतो मग आपण बोलूया ना. बोलूया आपण. बघ म्हणजे मूल नको असं नाही म्हणत आहे मी, पण मूल हवंय असंही नाही वाटत आहे मला. अजून थोडं कन्फ्युजिंग बोललास ना तर खूप बरं वाटेल. मी कॉफी करतो. आलो आलो. तुला लहानपणी बाळक कशी होत असतील असं वाटायचं? म्हणजे नाही, आपण लहान असताना जेव्हा इतरांना बाळ होत असतील तेव्हा ती कुठून येतात असं वाटायचं? ओ तसं मला वाटायचं की लग्नात नवरा नवरीच्या डोक्यावरती ज्या अक्षता पडतात ना त्याच्यामुळे त्यांना बाळ होत. म्हणून मी कधीही कच्चा तांदूळ खायचं नाही. मला तर वाटायचं ते लग्नात भटजी मंत्र म्हणतात ना तेव्हा पोटात तयार होत. मला बाळ नको असं नाही आहे, इनफॅक्ट मला तर असं वाटायचं की लग्नानंतर वर्षभराने आपण लगेच प्लॅन करावं.
पण आता आय डोंट नो एक्झॅक्टली मला नक्की काय वाटतंय. आपल्या आजूबाजूला रोज जे बघतो ना, आता दिल्लीचंच बघ ना, मेलंय अगं ते शहर. अरे दिल्लीचंच काय, आपल्याकडे पण काय वेगळं चालू आहे. वैताग येतो कार काढायचं म्हटलं तरी सुद्धा आठवड्यात आपण एकदा तरी म्हणतो की नाही की निघून जाऊया इथून कुठेतरी. चान्स मिळाला की लगेच आपण सुट्टी टाकतो. आणि ते लहान बाळांना टू व्हीलरवर घेऊन जाणारे असतात ना, त्यांना बघून तर ना मला साष्टांग नमस्कार करा असं वाटतं. अरे काय केवढे रस्त्यावर हॉर्न वाजतायत आणि तुम्ही त्या छोट्याशा जीवाला घेऊन चाललाय कुठेतरी. आपण आपल्या बाळाला देण्यासारखं काय आजूबाजूला सांग मला. एखाद्या फेसबुक पोस्ट सारखं का बोलतोस तू? फेसबुक पोस्ट? अगं हे सगळे मुद्दे जेन्युइनली त्रास देत आहेत मला. थँक गॉड ते पूर्वी जितक्या प्रॉमिनंटली हिंदू मुस्लिम वाद व्हायचे ते आता होत नाहीत. नाही पण माझ्या व्हॉट्सॲपवरती ते त्या ग्रुपचे इन्व्हिटेशन्स येतच असतात रोज. धर्माच्या आणि आडनावाच्या पलीकडे कधी विचार करणार होता पण देव जाणे. 200 लाईक्स वाली फेसबुक पोस्ट, 200 लाईक्स आणि 108 कमेंट्स. बट आय एम सीरियस नो. आपण बाळ नको प्लॅन करायला. खरंच बोलते मी. म्हणजे मला जे काही म्हणायचं नको करू. इनफॅक्ट मला याचं आश्चर्य वाटतं की मला हे सगळं आधी कसं नाही जाणवलं. फेसबुकवर नाही आहेस ना. मला काय जाणवलं नाही असं वाटतंय तुला? हेच दिल्ली, वाढतं प्रदूषण, ते जातीचं राजकारण, सीमेवरचा तणाव. नाही रे साकेत, मला हे नाही जाणवलं की तू किती प्रीऑक्युपाईड आहेस. केवढा राडा चाललाय तुझ्या डोक्यात. आणि या सगळ्यामध्ये मी तुला बाळाचं विचारणं हा माझाच मूर्खपणा आहे. आपल्या बाळाला ना तुझं हे असं वर्जन बाबा म्हणून नाही द्यायचं. मला आपण मूल नको प्लॅन करा. म्हणजे तुला माझे मुद्दे पटत आहेत? पटत आहेत ना, पटणारच आहेत. दिल्लीची वाट लागली आहे हे कोणालाही पटेल. प्रदूषण वाढते हेही कोणालाही पटेल. मला हे पटत नाही आहे साकेत की तू हे सगळं आपल्या आयुष्याच्या इतकं आत आणतोय. अगं कारण दररोजच्या जगण्याचा प्रश्न आहे हा. मी बनत चाललाय. कारण तू बनवतोयस तो. ओके, तुझे जे मित्र तुला ग्रुप इन्व्हिटेशन पाठवतात तू त्यांना ब्लॉक का नाही करत? फॉरगेट ब्लॉक. तू त्यांना हिमतीने हे का नाही सांगत की मला इन्व्हिटेशन्स पाठवू नका, मला यात काडीचाही रस नाही. ऑफिसला जाताना कलिग्स बरोबर कार पुलिंग करतो ना आपण. का तू तुझी कार घेऊन जातोस आणि मी माझी कार घेऊन जाते? आपल्याला जमेल तसं जमेल तिथे करतोच आपण साकेत. मान्य मला खारीचा वाटाय, पण तू हे जे काही चिंता करतो विश्वाची ह्या झोन घेतलायस ना, त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिण्यापलीकडे काहीही घडणार नाही. आणि तुला जर एवढंच वाटत असेल ना तर सोडून दे सगळं आणि फुल टाईम सोशल वर्क करूया आपण. जमणार आहे तुला? करायचं आहे ते? आपण जन्माला आलो ते काय स्वर्गात जन्माला आलो का? पण आपण आपल्या बाळाला स्वर्ग देऊ शकणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे. आली पुन्हा एक फेसबुक पोस्ट. स्वर्ग वगैरे काही नाही आहे साकेत, तो नाहीच आहे. आपली एक पिढी गेली, अजून एक पिढी गेली,
पण त्यानंतर जे जन्माला येतील ते काय असे हॅपी आनंदी जगात जन्माला येणार आहेत का? तू हे जे काही जगाचं टेन्शन स्वतः ओढून घेतोयस ना, मागून घेतोयस ना, रोज ते बंद कर आधी. एनीवे झोपूया आपण. हे बघ, कदाचित मला जे सांगायचं आहे ना ते तुला मला नीट हे नको आता नको आपण काही बोलायला. आणखीन काही बोललो तर माझं खूप डोकं दुखेल. कॉफी आणू का आणखी? नको, आपण खाली जाऊया. मला झोप येईल असं वाटत. पडलास की लागेल झोप. गादीत पडण्यापेक्षा बाहेर पडलो तर. आत्ता तसे बाहेर पडणारच होतो ना. आय नो. हा, पण तेव्हाचा मूड वेगळा असणार होता. चल जाऊया. मलाही झोप लागणारच नाही आहे नाहीतरी. कॉफी घेऊ का थर्मासमध्ये? इनकेस आपल्याला वाटलं तर. सॉरी, मी पुन्हा विषय काढतोय, पण तुला का वाटतं आपण बाळ प्लॅन करावं? पहिलं कारण खूपच स्वार्थी आहे. मी आठवीत असल्यापासून महिन्याचे 4 दिवस जे काही सहन करते त्याचं काहीतरी व्हायला हवं ना. बाळाला जन्म देणं ना मला जगातलं सगळ्यात मोठं सायन्स वाटतं. आणि मला ते अनुभवायचं आहे. एक जीव आपल्या आत वाढणं, आकार घेणं, मग आपल्यातून बाहेर पडणं आणि ह्या जगात वावरणं, काय कमाल गोष्ट आहे ही. हा जगायची आहे ती आनंदाने. साकेत, तू म्हणतोस तितकं सगळं काही सॅड नाही आहे रे. म्हणजे आपण काही कधी कुठल्या गोष्टींचा आनंद घेतच नाही का? हा, म्हणजे कामाच्या नादात अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायचा आपण विसरून जातो, मला मान्य आहे. पण मला वाटतं म्हणूनच देवाने ही रचना केली आहे. पण मोठे होत असताना ज्या लहान लहान गोष्टींचा आनंद घ्यायला आपण विसरतो ना, तो सगळा आनंद हे बाळ आपल्या आयुष्यात घेऊन येतो. परत एखाद्या लहान मुलाला टेकडीवर गेल्यानंतर जितका आणि जेवढा आनंद होतो तेवढा तुला कधी झालाय? म्हणजे तुला छान वाटत असेल पण तू त्याचा असा आनंद घेतलायस. तू विचारत होतास ना आपल्या बाळाला द्यायला काय आहे या जगात. मला हे द्यायचं आहे त्याला. मला त्याला गोष्टींमधला आनंद घ्यायला शिकवायचं आहे. मला त्याला टेकडीवरती घेऊन जायचं आहे, तिकडचा वारा द्यायचा आहे, त्याला समुद्र दाखवायचा आहे, बर्फाचे मोठे डोंगर दाखवायचे, त्याला गाण्यावर नाचायला शिकवायचं आहे, त्याला खाण्याच्या चवी द्यायच्या आहेत. थंडीत नाही का आपल्या तोंडातनं वाफा निघतात त्याची गंमत मला त्याला दाखवायची. बेसिकली मला त्याला
सगळ्या गोष्टींमधला आनंद घ्यायला शिकवायचा आहे. आणि त्याच्याबरोबर मला सुद्धा ते पुन्हा एकदा शिकायचं. ही फेसबुक पोस्ट नाही आहे का? असेल ना कदाचित. आणि थोडं जास्त रोमॅन्टिक नाही आहे? पण जगाचं टेन्शन घेण्यापेक्षा हा रोमॅन्स कधीही बरा. तू टेन्शन नको घेऊ. म्हणजे तुला जोपर्यंत मनापासून नाही वाटत ना तोपर्यंत नको करूया आपण बाळ प्लॅन. पण बोलूया आपण ते बोलूया ना. काय करतोयस? काय नाही, मी माझ्या मित्रांना कळवतोय मला भलत्या सलत्या ग्रुपशी इन्व्हिटेशन्स पाठवू नका. कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे ना. ऍक्च्युली साकेत, मला बाळ हवं याचं अजून एक कारण आहे. म्हणजे मला कळत नव्हतं की मी तुला कसं सांगू. सांग ना. मी ऑलरेडी प्रेग्नंट आहे. काय, कसं, कधी? ब्लॅक कॉफी चालते का प्रेग्नन्सी मध्ये? ते ओक ओक ना ओक बाहेर काय झालं? गमत केली. फक्त तूच करू शकतोस का?